हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण आळूच्या पानाच्या वड्यांची रेसिपी पाहणार आहोत. ही आहे इन्ग्रेडियंट लिस्ट. तर अगोदर मी एका भांड्यामध्ये बेसन पीठ घेतलं आहे, त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे, आता हळद टाकत आहे, त्यानंतर हातावर थोडेसे क्रश करून जिरे टाकत आहे, आता लसूण अद्रकची पेस्ट टाकत आहे, मीठ टाकत आहे, यानंतर आमचूर पावडर टाकत आहे. आमचूर पावडरने टेस्ट खूप छान येते, त्यामुळे टाकत आहे मी. आणि आता हे सगळं मी पीठ मिक्स करून भिजून घेत आहे. याच्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी हे पीठ. आता मी हे स्टीमर ठेवलेलं आहे गरम करायला गॅसवर, आणि हे पानं घेतलेले आहेत धुऊन. तर आता मी पानांना पीठ लावत आहे. तर मी चांगले धुऊन घेतलेले आहेत आणि उलट्या साईडनी पीठ लावत आहे. व्यवस्थित असं लावून घेत आहे. त्यानंतर याच पानावर मी दुसरं पान ठेवत आहे आणि त्याला पण पीठ लावून घेत आहे. याला पण व्यवस्थित पीठ लावून घेत आहे. असेच मी पूर्ण टोटल पाच पान एकावर एक ठेवून पीठ लावून घेतलेलं आहे, आणि नंतर मग त्याला फोल्ड करून त्याचा रोल बनवलेला आहे. यामुळे घडी खूप छान पडते नंतर आपण केलेल्या वड्यांना, त्यामुळे मी असं करत आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक आणि शेअर करा. तर आता माझे हे पाच पान लावून झालेले आहेत. आता मी याला फोल्ड करत आहे. व्यवस्थित फोल्ड करून मग हे असंच मी स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवत आहे. आता हे सगळे मी फोल्ड करून स्टीम करायला ठेवलेले आहेत स्टीमरमध्ये. मीडियम फ्लेमवर आहे. याला मी टोटल 20 मिनिट वाफवून घेतलेलं आहे आणि चाकू घालून बघितलेलं आहे. तर आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आणि त्यात ह्या वड्या कट करून टाकत आहे. सॉरी, मी कट करण्याची क्लिप विसरले टाकायची. आता याला पण मीडियम फ्लेमवर व्यवस्थित तळून घेत आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा, आणि घरी नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.